देवता तिसरी शिकत असून आज मी एका अशा राजाविषयी बोलणार आहे ज्याचा सर्वांना अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. 19 फेब्रुवारी तो दिवस होता सोन्याचा. त्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. ते शहाजी राजे व जिजाऊ यांचे पुत्र होते. जिजाऊने त्यांना लहान वयातच उत्तम शिक्षण दिले होते. त्यांनी रामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचाच परिणाम लहान वयातच महाराजांच्या नेतृत्वाची चमक दिसू लागली. दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु होते. त्यांनी घोड्यावर बसण्यापासून तलवार चालवणे दांडपट्टे फिरवणे यासारख्या अनेक खेळात त्यांना तरबेज केले होते. आदिलशाही कुतुबशाही यासारख्या सत्ता महाराष्ट्रावरती हुकूमत गाजवत होत्या. पण त्यांच्या विरोधात जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. पण शिवबाने निश्चय केला होता तो स्वराज्य स्थापनेचा. स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडे पुरेसे सैनिक नव्हते व शस्त्र पुरवठाही नव्हता. तर महाराजांनी सैनिक गोळा केली नाहीत तर स्वराज्यावरती प्रेम करणारी माणसे गोळा केली व त्यांच्या हातात शस्त्र दिले. सुरुवातीला महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरणच बांधले. पुढे त्यांनी अनेक किल्ले जिंकले. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडा. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडा. सागराचं पाणी कधी आटणार नाही. माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्मकाळ हजार जन्म झाले तरी शिवबांचा नाद काय सुटणार. तरी शिवबांचा नाद काय सुटणार. दगणारे ते माळे होते दगवणारा तो महाराष्ट्र होता. दगणारे ते मावळे होते दगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची काळजी घेणारा माझा शिवबा होता. माझा शिवबा होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची काळजी घेणारा माझा शिवबा होता. माझा शिवबा होता. मुठभर माळेने चोरांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांनी प्रत्येक प्रसंगात शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त वापर केला. मुठभर माळ्या आनंदी छाती. मुठभर माळ्या आनंदी छाती. सोडून ऐश्वर्य लढला तुया मातीसाठी. विसरणार नाही महाराष्ट्र तुझी तुझ्या या महान कार्याची मूर्ती. विसरणार नाही कधी महाराष्ट्र तुझ्या या महान कार्याची मूर्ती. तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती. तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती. मित्रांनो आज खरी गरज आहे ती शिवाजी महाराजांचे गुण व विचार अंगी घेण्याची. पर स्त्रीला माते समान मानण्याची. जातभेद न मानता एकत्र येण्याची. जाता जाता मी शिवाजी महाराजांचा जयघोष करून माझे भाषण संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.